मनोज जरांगे पाटील आज छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात आहेत. नाशिकच्या दिंडोरी, कळवण, बागलाण, मालेगाव आणि नांदगाव या ठिकाणचा दौरा आज मनोज जरांगे पाटील करतील. या दौऱ्याच्या दरम्यान मराठा समाज जरांगेंचं ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करणार आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी देवीचं सुद्धा आज मनोज जरांगे दर्शन घेतील. प्रांजल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत. प्रांजल, आजचा नाशिक दौरा मनोज जरांगेंचा कसा असेल आणि छगन भुजबळ, मनोज जरांगे यांच्या सातत्यानं जे शाब्दिक द्वंद्व रंगत आहे त्या पार्श्वभूमीवर दौऱ्याकडे कसं पाहिलं जात आहे? नानदा, आपण जर बघितलं तर गेल्या काही महिन्यांपासून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये शीतयुद्ध हे सुरू आहेत. जाहीर सभेतून एकमेकांवरती टीकास्त्र हे सोडलं जात आहे आणि असंच चित्र असताना दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. सध्या ते नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावरती काल रात्री मुक्कामी आलेले होते आणि थोड्याच वेळात त्यांच्या दौऱ्याला सुरुवातही होणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, कळवण, बागलाण, नांदगाव, मालेगाव या तालुक्यामध्ये ते जाणार आहेत. ठिकठिकाणी जल्लोषात त्यांचं मराठा बांधवांकडून स्वागत हे केलं जाणार आहे. ठिकठिकाणी त्यांचे सत्कार देखील होणार आहेत. यासोबतच साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य शक्तीपीठ असलेल्या वणीच्या सप्तशृंगी गडावरती जाऊन देवीचं ते मनोभावे दर्शन देखील घेणार आहेत. खरं तर आजचा हा जो मनोज जरांगे पाटलांचा दौरा आहे तो महत्त्वाचा याच अर्थाने मानला जातोय. कारण जे छगन भुजबळांचं खरं तर नाशिक हा बालेकिल्ला आहे. नाशिकचे पालकमंत्री देखील भुजबळ हे होते आणि इथेच आता मनोज जरांगे पाटील हे आज नाशिक जिल्ह्याचा दौरा हे करतायत. आपण जर बघितलं तर कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठा उत्साह आहे. त्यांच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये देखील मोठ्या संख्येने कार्यकर्ते हे जमलेले आहेत आणि आता जरांगे यांच्या या दौऱ्याला थोड्याच वेळात सुरुवातही होणार आहेत. ज्या सगळे सोयऱ्याच्या बाबत अधिसूचना ही काढलेली आहेत, मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर व्हावं या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत आणि त्याच उपोषणाच्या आधी आता मनोज जरांगेंचा हा दौरा आहे. जरांगे आज नाशिकचा हा दौरा करतायत. प्रांजल, धन्यवाद या दौऱ्याबद्दलची माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.